नमस्कार मी प्राध्यापक सर्जेराव राऊत अकॅडमिक हेड चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन दररोज एक विचार या सदरामध्ये आज आपण बघणार आहोत मुलांना अपंग बनवू नका मित्र मुलांनी विचार कसा करावा हे मुलांना शिकवणं जास्त गरजेचं आहे आपण लहानपणापासून मुलांना कसं बोलायचं शिकवतो वेगवेगळ्या ठिकाणी मुलांनी कसं वागायचं याच्याबद्दलचं प्रशिक्षण देतो इतकंच काय मुलांनी जेवताना कसं जेवावं घास कसा घ्यावा तो तोंडामध्ये कसा टाकावा हात कसा धुवावा वेगवेगळी स्वच्छता जी आहे ती कशी करावी यातली प्रत्येक गोष्ट आपण मुलांना शिकवतो पण मित्र हो आपण कधी मुलांना योग्य विचार कसा करायचा हे शिकवलं आहे का आहे विचार करणं ही एक कला आहे त्या कलेच कलेला वृंदिंगत करण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी मुलांना ती कला शिकवणं गरजेचं आहे बरीच मुलं अशी भेटतात की जी मुलं हुशार आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण योग्य विचार कसा करायचा हे त्या मुलांना माहीत नसतं आणि मग ते जीवनाच्या शाळेमध्ये मागं पडतात एखाद्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं एखाद्या विशिष्ट वेळेला निर्णय कसा घ्यायचा निर्णय घेताना विचारपूर्वक तो कसा घ्यायचा विचार कसा करायचा यासाठी विद्यार्थ्यांना यासाठी मुलांना वाव दिला पाहिजे बऱ्याच वेळेला हा वाव आपण देऊ शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्याला मी याच्या पाठीमागच्या व्हिडिओनमध्ये जसं सांगितलं तसं असं का आणि तसं का नाही अशा पद्धतीचे प्रश्न विचारा म्हणजे त्या विद्यार्थ्यांची विचार प्रक्रिया जी आहे ती विचार प्रक्रिया चालू होईल कशासाठी करायचं काय करायचं असंच का करायचं असं नाही केलं तर काय होईल आणि तसं केलं तर काय होईल अशा पद्धतीच्या हजारो प्रश्नांना उत्तरं देताना त्यांना स्वतः साव स्वावलंबी व्हावं लागेल आणि या स्वावलंबित्वातूनच विचार करण्याची प्रोसेस जी आहे ही प्रोसेस चालू होते खरं तर मुलं की अनुकरणातून जास्त शिकतात त्याच्यामुळं ॲज अ पॅरेंट पालक किंवा शिक्षक म्हणून आपण त्यांच्यासमोर कसं वागतो आपण विचार कसा करतो हे त्यांना दाखवून द्यायची एक मोठी संधी आपल्याकडं असते हे अनुकरण करताना डोळसपणे केलं पाहिजे डोळे झाकून केलेलं अनुकरण ही अंधश्रद्धा बनते बघा एक खूप मोठे साधू होते आणि ते प्रवचन करताना समोर सगळे शिष्य बसायचे या साधूचं एक प्रेमळ असं मांजर होतं आणि साधू प्रवचन करायला लागला की ते मांजर यायचं आणि त्या साधूंना बऱ्याच वेळेला डिस्टर्ब करायचं म्हणून मग साधूने एक आयडिया तयार केली प्रवचनाला सुरुवात करण्याआधी त्या मांजराला ते पकडायचे आणि एका बुट्टीखाली त्याला झाकून ठेवायचे आणि प्रवचनाला सुरुवात करायची प्रवचन झालं की ती बुट्टी उघडायचे आणि मांजर जे आहे ते मांजर पळून जायचं खेळायचं हे त्या शिष्याने बऱ्याच वेळेला बघितलं आणि शिष्य ज्या वेळेला प्रवचनाला सुरुवात करायला लागले ते शिकले आणि प्रवचनाला सुरुवात करायला लागले त्यावेळेला त्यांनी आपल्या गुरूंचं अनुकरण केलं तेही एका मांजराला पकडून आणायचे आपल्या शेजारी त्याला बुट्टीखाली झाकून ठेवायचे प्रवचन करायचे आणि प्रवचन संपलं की त्या मांजराला सोडून द्यायचे आता बघा साधूनं त्या मांजराला झाकून ठेवण्यापाठीमागचा विचार काय होता त्या मांजरानं आपल्याला डिस्टर्ब करू नये पण हे अंधानुकरण केल्यामुळं त्यांच्या सगळ्या शिष्यांनी अंधश्रद्धा म्हणून मांजर झाकण्याची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पुढं तशीच चालू ठेवली भलेही त्यांच्याजवळ मांजर नव्हतं तर शेजाऱ्यांच्यातनं मागून मांजरं आणलं आणि त्याला त्या ठिकाणी झाकून ठेवलं हा विचार करण्यातला फरक आहे नेमकेपणानं विचार विद्यार्थ्यांनी कसा करावा मुलांनी कसा करावा याचं अनुकरण शिक्षक आणि पालकांच्याकडून मुलं करत असतात त्यामुळं आपण या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं वागणं ही गरजेची गोष्ट आहे एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो आहे की ज्याच्यामध्ये विचार कसा करायचा आणि अनुकरणांमुळं काय काय होतं हे लक्षात येईल एक विमान प्रवास होता या विमान प्रवासामध्ये एक कुटुंब माझ्यासमोर होतं एक तीन चार वर्षांचा मुलगा असेल त्याचे वडील त्याची आई आणि त्याचे आजोबा अशी ही चौघजणं जी आहेत ती प्रवास करत होते सगळ्यात पहिल्यांदा त्या मुलाकडं बघितल्यानंतर मला खूप कौतुक वाटलं मुलानं टी शर्ट घातलेला होता जीन्स होती स्पोर्ट शूज होते आणि त्याच्या पाठीला एक सॅक होती मला कुतूहल वाटलं तीन चार वर्षाच्या चा मुलाला पाठीला सॅक घालण्याचा आपल्याकडं फॅट नाही आहे मग हा सॅक घेऊन विद्यार्थी काय करतो आहे तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला चेकिंग चालू झालं त्यावेळेला वडिलांनी आईने आणि त्याच्या आजोबांनी आपलं आय कार्ड जे आहे ते आय कार्ड दाखवलं मुलानंही आपल्या सॅकमधून आय कार्ड काढलं ते दाखवलं आणि पुन्हा व्यवस्थितपणे सॅकमध्ये ठेवून दिलं याच्यानंतर बोर्डिंग पास दाखवताना सुद्धा हीच प्रोसेस झाली कुणीही त्या मुलाला बोर्डिंग पास दाखव तो व्यवस्थितपणे ठेवला आहेस का अशा पद्धतीचे प्रश्न विचारले नाहीत प्रत्येक वेळेला त्यानं बोर्डिंग पास काढला दाखवला आणि आईवडिलांचं अनुकरण केलं त्याने आपल्या खिशामध्ये व्यवस्थितपणे तो पास ठेवला होता अशाच पद्धतीनं त्यानं त्याच्या खिशामध्ये तो बोर्डिंग पास जो आहे तो ठेवला सिक्युरिटीच्या <laughs> वेळेलासुद्धा हीच प्रोसेस झाली त्या ठिकाणीसुद्धा चेकिंग झालं वेटिंग रूममध्ये ही सगळी ज्या वेळेला बसलेली होते त्यावेळेला वेटिंग रूममध्ये हा मुलगा इतरांना त्रास न देता फिरत होता वॉकिंग करत होता अगदी शहाण्यासारखा हा मुलगा वा वावरत होता विमान आलं विमानामध्ये चढतानासुद्धा कुणाचाही आधार न घेता हा मुलगा चढला त्याच्या सीटवरती जाऊन बसला सॅक व्यवस्थितपणे ठेवली एअर होस्टेस आली तिनं काय पाहिजे म्हणून विचारल्यानंतर वॉटर प्लीज असं त्यानं सांगितलं आलेलं पाणी जे आहे तो ग्लास व्यवस्थितपणे उचलला तो पाणी पिला आणि पुन्हा होता त्या ठिकाणी तो ग्लास ठेवून दिला किती छान वाटलं मला ते सगळं बघताना आता याच्या अपोजिट अजून एक कुटुंब जे आहे ते कुटुंब होतं याच्यामध्ये आई वडील आणि साधारणपणे चार किंवा पाच वर्षांचा मुलगा असेल असं ते त्रिकोणी कुटुंब होतं ती जी आई आहे ती आई चलबिचल चल होती नेहमीच काहीतरी गोंधळ झाल्यासारखं वागत होती मुलाला रागवत होती अरे इकडे ये तिकडं कुठं जातो आहे पास कुठं आहे तुझा तू कशाला दाखवतो आहे मी दाखवते तुला काय करते तू फक्त शांत बस मी फक्त सांगितलेलं आई बाकीचं काही करू नको वेंदळ्यासारखं करू नको अशा हजार सूचना ज्या आहेत त्या सूचना देण्याचं काम जे आहे ते काम करत होतं आणि त्याच्यामुळं तो मुलगा एकही पाऊल इकडं तिकडं टाकताना तिरक्या नजरेनं आईकडं बघत होता आई काय म्हणेल आई कसं करते बाबा कसे वागतायत आणि या दोघांच्यामधून या दोन कुटुंबांमधून मात्र मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली म्हणजे इवन एअर होस्टेस पाणी देताना सुद्धा एअर होस्टेस ज्यावेळेला पाणी घेऊन आली त्यावेळेला मुलानं पाणी घेण्यासाठी ज्यावेळेला हात वरती केला त्यावेळेला पटकन त्या मुलाचा हात त्या आईनं पकडला आणि म्हटले थांब तिनं स्वतः तो ग्लास हातामध्ये घेतला स्वतः त्या मुलाला पाणी पाजवलं स्वतः तो ग्लास आहे त्या ठिकाणी ठेवला थोडक्यात काय तीन चार वर्षांचा मुलगा जर इतक्या व्यवस्थितपणे वागत असेल तर चार किंवा पाच वर्षाच्या मुलाला स्वतः पाणी पिण्याची अक्कल नाही का पण त्याला अशा पद्धतीचा स्कोपच दिला जात नव्हता कोणतंही काम करण्याचा निर्णय घेण्याचा जो चान्स आहे तो चान्सच त्याला भेटत नव्हता आणि त्याच्यामुळं हा मुलगा टोटली परावलंबी होता पहिला मुलगा जो आहे तो मात्र स्वावलंबी बनला होता कारण त्यानं केलेली प्रत्येक गोष्ट त्याच्या आईवडील कौतुकानं बघत होते त्याच्यावरती लक्ष ठेवत होते अगदीच कुठं चुकते असं वाटत असेल तर कमी शब्दांमध्ये त्याला सूचना देत होते हा विरोधाभास बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की विचार करायला शिकवावं लागतं कारण विचार करण्यासाठीचा स्कोपच नाही दिला तर आपण आपल्याच मुलांना अपंग बनवायला लागलो आहे जोपर्यंत मदत मागत नाही तोपर्यंत ती देऊ नका अशा पद्धतीनं मदत मागत नाही तोपर्यंत जर दिली नाही तर आपली मुलं ही स्वावलंबी होतील स्वतःची विचारशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न ही मुलं निश्चितपणानं करतील न मागता जर आपण मदत द्यायला लागलो तर विद्यार्थ्यांचा विकास खुंटतो मी याच्यानंतर काय करायला पाहिजे यासाठी तो मुलगा विचारच करत नाही तो प्रत्येक वेळेला आपल्या आईवरती बाबांवरती पालकांवरती शिक्षकांवरती अवलंबून राहतो आणि म्हणून मी विषयाची सुरुवात करताना सांगितलं की अशा पद्धतीनं आपल्या मुलांना अपंग बनवू नका आपणच जर अस्वस्थ असू चलबिचल असू तर मुलं आपलीच अनुकरण करणार जसं त्या दुसऱ्या कुटुंबातल्या बाईबद्दल मी तुम्हाला सांगितलं ती स्वतःच अस्वस्थ होती स्वतःच कॉन्फिडन्स नव्हता तिच्यामध्ये ती चलबिचल चल होती काय करू आणि काय करू नको याच्याबद्दलचा विचार ती स्वतःच करत नव्हती आणि त्याच्यामुळं मुला अनुकरणप्रिय मुलानं तिचा स्वभाव किंवा तिचं वागणं जसंच्या तसं अनुकरण केलं मित्र हो पालक म म्हणून किंवा शिक्षक म्हणून आपल्या मुलांसोबत वागताना अशा पद्धतीचा आपण विचार केला आणि विचार करण्याची संधी आपल्यासोबतच आपल्या मुलाला आपल्या, मुला आपल्या पाल्याला दिली तर निश्चितपणानं पाल्यानं मुलानं केलेला विचार जो आहे तो मुलानं केलेला विचार हा आपल्या मुलाला खूप पुढं घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्या मुलांना अपंग बनवू नका त्यांना कल्पनेचे पंख घेऊन दुनियेमध्ये उतुंगाशी भरारी मारू द्या चुकत असेल त्या ठिकाणी मार्गदर्शन करा पण स्वतः विचार करून केलेला विचार किंवा केलेली कृती ही त्याला उज्ज्वल भविष्याकडे न्यायला निश्चितपणानं मदत करेल होप तुम्ही तुमच्या मुलाबद्दल या पद्धतीनं वागाल पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये एका नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद